चंद्रपूर जिल्ह्यातील येरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन शिक्षक असून सागर शंभरकर हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। त्याने तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र विसकपे यांना हाताशी धरून गावकरी व महिला शिक्षिकेशी गैरवर्तन केले होते। त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर त्यांची शाळेतून बदली करण्यात आली। या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कुठलीही शहानिशा न करता शिक्षिकेला निलंबित केले आहे। या प्रकारामुळे गावकरी चांगले संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनीही शाळेत न जाण्याचा निर्धार केला आहे। आमची शिक्षिका परत द्या अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी 1 मार्चपासून शाळेवरच बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये पत्र परिषदेत दिली। खुशाल विजय धुर्वे येरगाव येथील रहिवासी आहे। माझी मुलगी वर्ग 3 मध्ये शिकत आहे आणि मी एक येरगाव येथील नागरिक आणि पालक या नात्याने मी आज इथं माध्यमाशी बोलतो आहे की आमच्या येरगाव येथे 1 ते 4 वर्ग शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। त्या शाळेमध्ये सागर शंभरकर हे पहिले मुख्याध्यापक होते आणि कुंभारे मॅडम ह्या सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत होत्या। त्याच्यामध्ये दोघांचं वाद झाला होता काही दिवसापूर्वी। वाद झाल्यामुळे आम्ही तिथं शंभरकरला जाब विचारला, त्यांनी तिथं सर्व शालेय पोषणाचे तांदूळ विकले आणि शाळेचा संगणकसुद्धा त्यांनी दुसऱ्याला परस्पर वापरायला दिला, कॉम्प्युटरसुद्धा वापरायला दिला। त्या शाळेमध्ये त्यांना खूप काही गैरव्यवहार केले। त्या गैरव्यवहारासाठी आम्ही 15 ऑगस्टला पालकसभा घेतली। त्या पालकसभेमध्ये त्याचा गैरव्यवहार आढळून आला। त्यावेळेस सरपंच ग्रामपंचायत पडदगाव तेही उपस्थित होते, ग्रामपंचायत पूर्ण कमिटी उपस्थित होती। तर त्याही कमिटीच्या लक्षात आल्याने मग 25 ऑगस्टला ग्रामसभाचा सर्वानुमते ठराव झाला की शंभरकर सरांची बदली करण्यात यावी, कारण की ते शाळेमध्ये सुद्धा वेळेवर येत नव्हते आणि वेळेपूर्वीच निघून जात होते आणि खूप काही गैरव्यवहार केले। त्यामुळे गावातल्या लोकांचा असा मत झाला की हा सर आपल्याला नाही पाहिजे, त्याऐवजी दुसरा शिक्षक आम्हाला पाहिजे। त्यांची बीओ साहेबांनी इतरत्व बदली केली आणि त्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून एक शिक्षिका प्रामाणिक शिक्षिका कार्यरत होती आणि ती आजपर्यंत 4ही वर्ग सांभाळत होती। 4ही वर्ग सांभाळत असताना त्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे आणि तो येरगाव येथील सुभाष महादेव विचकापे याला हाताशी धरून झालेला गैरव्यवहार मॅडम आता आम्हाला उघडकीस आणाल आणि गावकऱ्याच्या समोर ठेवून असा ठपका ठेवून त्या मॅडमच्या खोट्या नाट्या तक्रारी पोलीस स्टेशनला आणि शिवसाहेबांना इकडे तिकडे खोटे नाटे बनावट प्रकार करून तिला छळयंत्र रचून त्यांच्यावर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला। त्यामुळे असं गावकऱ्यांना वाटलं की हे प्रकरण गावात पोलीस पाटलांना माहीत नसताना किंवा शाळा व्यवस्थापन समितीला माहीत नसताना किंवा तिथले सदस्य असत त्यांची कमिटी किंवा मिटिंग न लावता हे गैरव्यवहार केलेले आहेत। त्या विरोधामध्ये आम्ही आता 28 तारखेला म्हणजे 28 फरवरीला त्या मॅडमचं निलंबनाचा प्रस्ताव आलेला, तर ते आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली। वर्तमानपत्रामध्ये वाचल्याच्यानंतर काही मुलंही वाचले, गावामध्ये पेपर येतात मुलंही वाचले, त्यामुळे मग त्यांना असा इन्फेक्शन झाला का मॅडम निलंबन झालं तर निलंबन म्हणजे काय हे आम्हाला जॉब विचारले पालकांना, तर आम्ही म्हटलं त्यांना सेवेमधून निलंबित केले। तर त्या मॅडम मग दुसऱ्या दिवसापासून काही पोरांना दिसत नव्हत्या, कारण त्या मॅडम सकाळी 9 वाजता शाळेत येत होत्या, कारण एकट्या असल्यामुळे ते 4ही वर्ग सांभाळत होत्या, तर त्या 9 वाजताच शाळेत येत होत्या, पण 9 वाजता त्या मॅडम आल्या नाही। त्याच्यामुळे असा गैरसमज झाला आणि पेपरला बातमी वाचलेच होते, तर त्याच्यामुळे त्या बालहट्टामुळे जोपर्यंत आमच्या शाळेमध्ये कुंभारे मॅडम येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही असा बालहट्ट धरले। आम्ही त्यांना म्हटलं का जा बापू शाळेत, आज नाही आले तर उद्या येतील, आज नाही आले तर उद्या येतील, पण मॅडम 2 दिवस झाला 3 दिवस झाला मॅडम येत नाही, तर पोरं जातात टोंगून पाहतात भिंतीवरून शाळा बंद दिसते, ते कर्मचारी एक बाई आहे सफाई म्हणून कर्मचारी निराशा महादेव विचकापे ही सुद्धा मनमानी करते, पोरायला एका स्टाटात जेवायला वाढवते आणि ती सुद्धा नाही का झाडत असताना त्या पोराला झाडणीना मारते, टाटामध्ये जेवण वाढताना त्यांच्या अंगावर भात भाजी सांडवते, ते सुद्धा नाही का त्या मुलांना धमकी देते कचरा करता तुम्ही तुमचे मायबाप येऊन झडतात का, अशा पद्धती निराशासुद्धा विचकापे ती नेहमी त्या मुलांना त्रास देत असते, तुमचे वडील झाडतात का हे करतात का ते करतात का आणि त्यांना खूप शिव्या श्राप देते। ते मुलं आम्हाला सांगत येतात, त्या मुलं सांगत असल्यामुळे त्या तिचीसुद्धा आम्ही पंचायत समिती
गटविकास अधिकारी साहब आणि बीओ साहब गट शिक्षण अधिकारी यांची सुद्धा आम्ही 22 फरवरीला सुद्धा आम्ही त्यांची तक्रार दिली आहे। त्या तक्रारी अजूनही कोणती चौकशी नाही झाली। आम्ही सीओ साहेबाला सुद्धा तक्रारी दिली आहे आजपर्यंत या गैरव्यवहाराची चौकशी करा आणि गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर सर्व तुम्हाला सत्य बाहेर येईल असं आम्ही वारंवार पूर्ण गावकरी मिळून आम्ही सीओ साहेबाला निवेदन दिले आहेत। ईओ साहेबाला सुद्धा निवेदन दिले आहेत पण अजूनपर्यंत त्या कार्याची कोणीच दखल घेतली नाही। त्यामुळे आम्हाला आज चंद्रपूर येथे येऊन काही प्रसार माध्यमातून संपर्क साधून आज आमच्या कुंभारे मॅडम यांच्यावर निलंबनाची झालेली कारवाई ही आम्हा गावकऱ्यांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना अमान्य असल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहोत।